कंट्रोल. पण मला सांगा की एरवी आम्ही सिनेमात तर तुम्ही झिंगाटवरती काय डान्स केलं ते बघितलं, आता तुम्ही कपिल शर्माच्या शो मध्ये आलात, आपल्या सगळ्यांना माहिती आहे, लोकांनी मोबाईलवर पाहिलं, टीव्हीवर फार पॉप्युलर शो आहे, ह्याच्यामध्ये सैराटचं प्रमोशन करून तुम्हाला कसं वाटलं? त्यानिमित्त त्यांना भेटून खूप भारी वाटलं सैराटचं प्रमोशन इथं पाहून, आणि झिंगाटमध्ये तर मजा आलतीच, आणि कपिल शोच्या कपिल शोमध्ये अजून जास्त मजा आली, कारण आजपर्यंत जो शो आम्ही टी व्हीवर पाहिला तो साक्षात आम्हाला अनुभवायला मिळाला, त्यामुळे खूपच मजा आली. ओके, आणि मला सांग की त्याच्या तू गाण्यात झिंगाटपूर्वी म्हणत होता जाळं दूर संकटच काढणार, तसं आज पण काढला का नाही? हो हो, खूप दूर निघाला, जाळ तर निघला पण दूर सगळे सगळे निघले. कपिलला लहानपणापासून बघत आलं तर मी तर खरं सैराटमध्ये येईल हीच विचार केला नव्हता, कपिल ती इतर गोष्टी खूप लांबच्या होत्या माझ्यापासून, तर खूप भारी वाटते, मला तरी विश्वास बसत नाही आज सुद्धा की बाबा मी त्यांच्या शोला आलोय, त्यांचा शो पाहिलाय मी, किंवा त्यांच्यासमोर आम्ही नाचलोय, त्यांच्याबरोबर खूप गप्पा गोष्टी मजा केली, ह्या गोष्टीवर खरंच विश्वास बसत नाही माझा. इतकी लोक त्या माणसाला भेटतात, हे करतात, त्याला भेटतात, सोबत फोटो काढायला, आज त्याच्यावर तुम्ही प्रत्यक्ष एक अख्खा एपिसोड शूट करतात, तर काय वाटतं त्यांना भेटून, कसं वाटतं मला, माणूस कसा वाटतो? नाही नाही, माणूस खूपच चांगला आहे तो, आम्हाला टी व्हीवर बघतानाच माणूस चांगला वाटत होता, साक्षात आज हो रिअलमध्ये ते खूप हसत होतं. खूप भारी वाटलं आज इथे येऊन, आणि घरी मूड नसला तर कपिल शर्माचा शो बघायचा, आणि चला हवं ते पण बघायचं, पण आज स्वतः आम्ही इथं होतो तर खूप भारी वाटलं आम्हाला शो मध्ये काम हे करताना. हो खूप खूप, आणि जोक हर प्रत्येक गोष्टीत जोक असतो त्यांच्या, ते नंतर करतात थोड्या वेळाने, पण चांगला हसवतात, त्याचा निष्क्रिय स्वभाव आवडला म्हणजे. हा हो, या निमित्ताने सगळी टीम पुन्हा एकदा एकत्र मंचावर, म्हणजे तुम्ही पार्टीला जसं रिंगणा गेलात तसं कार्यक्रमाच्या निमित्ताने अवेस करायला मिळतं, तर कसं वाटतं मुळात त्यानंतर पुन्हा सगळी टीम एकत्र या कार्यक्रमासाठी स्टेजवर, ती एक मजा वेगळी होती का? हा खूप भारी, झिंगाटवर डान्स केला इतकं भारी वाटलं, आणि झिंगाट म्हणलं तर काय आम्ही सुटतोच मग थांबत नाही. आकाश, आज कपिल शर्माचा शो आपण इतकी सगळेजण टी व्हीवर बघत होतो, तुला आवडला पण असेल, मित्रांसोबत तू एन्जॉय पण केला असेल, तुला कधी वाटलं होतं की या शोमध्ये स्वतः आपण कधीतरी येऊ, आणि आज आलाच तर कसं वाटतं? मला तर कधी वाटलं नव्हतं, कारण आजपर्यंत फक्त टी व्हीवर बघत होतो कपिल शर्माचा शो, खूप भारी वाटते, आणि अभिमानाची गोष्ट आहे की पहिली मराठी फिल्म अशी जी कपिल शर्माच्या शोमध्ये जाऊन आली, खूप अभिमानाची गोष्ट आहे माझ्यासाठी, भारी वाटते मला. एक सैराट हा फिल्म एवढ्या जगभरातल्या लोकांनी नावाजला, तुम्ही आता स्वतः बघून आला मुंबईला जाऊन, किती लोकांचा क्रेज आहे, कपिलने देखील तो पाहिला आहे, त्यालाही आवडला आहे, आज त्याला तुम्ही भेटला, कसं वाटलं मुळात, तुम्हाला माणूस कसा वाटला? खूपच मस्त, म्हणजे थोडं घाबरून गेलो होतो, नर्वस होतो, म्हणजे काय तिथं स्टेजवर एवढं मोठा म्हणजे शो आहे, तिथं जाऊन कसं वाटेल काय, त्यामुळे थोडं कन्फ्युज होतो, खूप छान वाटलं, मस्त धमाल केली आम्ही, मजा आली, खूपच मजा आली. झिंगाटवर तो देखील तुम्ही सगळ्या जणांनी धमाल केली, कसं वाटलं झिंगाट, त्याला फुलांत मजा केली काय? तो झिंगाटवर आजपर्यंत सगळेच नाचत होते, पण एवढ्या मोठ्या स्टेजवर नाचतो एक खूप भारी गोष्ट आहे, सगळेजण नाचले आमच्यासोबत, पण सगळ्यांनी एन्जॉय केलं, मजा आली खूप. फिलिंग खूप मस्त आहे, कारण आता मी बघितलं महाराष्ट्रात तर चांगला रिस्पॉन्स आहे, महाराष्ट्राच्या बाहेर पण म्हणजे हैदराबाद असेल, काश्मीर असेल, कोलकाता सगळे, त्यानंतर दुबईला जाऊन आलो, तिथं पण खूप मस्त रिस्पॉन्स होता, आणि आता ह्या शोच्या मार्फत सगळ्यांपर्यंत आम्ही पोहोचतोय, ही पण खूप छान गोष्ट आहे, मला सगळ्यांचं भारी वाटतं. प्रश्न विचारते, 80 करोड सिनेमाने कमावले आहेत, तर त्याच्यावर सैराटने तर सगळेच रेकॉर्ड मोडले जवळजवळ, 85 पुढं 85 पर्यंत गेलेला आहे, तो मराठीचा सगळ्या रेकॉर्ड मोडल्यामुळे मला भारी वाटते, आणि विशेष म्हणजे ही फक्त नॉन मराठी माणसांनी पण बघितली ही फिल्म, त्यामुळे ही मराठी माणसासाठी अभिमानाची गोष्ट आहे. बहुत अच्छा लग रहा है, मतलब ऐसी फर्स्ट मूवी जो कपिल शर्मा की शो में आ रही है, मतलब आप मराठी में देखा होगा चला हाउ दिस शो की शाहरुख खान आया था, वैसे हम सब टीम मिल के कपिल शर्मा के शो में जा रहे हैं, सो बहुत अच्छा लग रहा है. तो कभी ऐसे सोचा था कपिल के शो में जब उनके शोज आते थे कभी सोचा तो नहीं था, मतलब उनके शो में शायद मुझे ऐसा भी नहीं लगता था, कभी देखने भी जाऊँगा ये भी कभी सोचा नहीं था, तो भी डायरेक्ट शो में जा रहा हूँ. इतने सारे प्रमोशन हुए, इवन दुबई में भी प्रमोशन हुए, लेकिन यहाँ प्रमोशन करना कितना महाराष्ट्र में
महाराष्ट्र में थे, दुबई में आप गए थे प्रमोशन के लिए, तो अभी कपिल के शो में प्रमोशन करे तो कितना अलग रहा या फिर ऑडियंस से कितना कनेक्ट हो पाओगे? कनेक्ट तो बहुत हुआ, मतलब मुझे तो मजा आया सब करके, जो हमने मस्ती की सब के, तो बहुत मजा आया मुझे। कपिल को कुछ मराठी सिखाई? वो तो पहले से ही सीखे हैं, जो सीखे हमने तो कुछ नहीं, हमारे सब दोस्तों ने चिंगा किया। For more news and gossip, don't forget to subscribe to Bollywood Helpline.